व्यापारी छोटे मोठे व्यापारी येऊन आपल्या चांगल्या प्रकारचा बाजार इथे तयार झालेला आहे. इथे जवळजवळ 25-30 गावचा संपर्क आहे आणि त्या कुंबळे गावामध्ये हा केंद्र असल्यामुळे कुंबळे गाव हा एक केंद्र असल्यामुळे इथे सगळ्यांना सोयीस्कर पडतं आणि त्याच्यामुळे इथे येणारा व्यक्ती समाधानाने मार्केटिंग करून आपापल्या घरी वेळेत जातो. गाडीचा प्रवास त्यांच्या माध्यमातून त्यांना सोयीस्कर पडतं. अशा पद्धतीने आपण हा मार्केट इथे जवळजवळ 50 वर्षापासून अगोदरपासून हे चाललेलं मार्केट आहे. या मार्केटमध्ये दिवसाला उलाढाल प्रत्येक व्यक्तीचे जर भाजी मार्केट बोललं तर 2 लाखाचं उलाढाल होते. असे व्यवसाय व्यापारी आपल्याकडे 20-15 व्यापारी भाजी मार्केटचे आहेत. जवळजवळ सुखी मछलीचे 20-25 एकर सुखी मछली हरणे बंदर इथून येणारे लोक आहेत, महिला आहेत. आणि अशा पद्धतीने इथं फ्रूट मार्केट पण होतं. तुमचं कटलरी पण तिथे विकले. म्हणजे सर्व प्रकारचे व्यापारी इथे येऊन आपला व्यवसाय करून निघून जातात. अशा पद्धतीचं मार्केट आपल्याकडे सुसुविधा सुस्वच्छ असं आपण एक नाभारची एक इमारत त्याच्यामधून आपण घेतलेली आहे. परंतु काही अनुचित कारणामुळे किंवा तिथे रस्त्याचं थोडस गडबड असल्यामुळे आपण त्या नाभारमध्ये काही अपूर्ण जागा असल्यामुळे आपण त्यांना पर्यायी जागा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण त्यांना पर्यायी जागा एका मालकीची आपण त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने तो मार्केट आजपर्यंत चांगल्या पद्धतीने आणि त्याला सहकार्य संपूर्ण ग्रामस्थ कंटामुक्त अध्यक्ष आमचे दुर्गादास चव्हाण आमचे गावचे पोलीस पाटील नुरासन कडवेकर आणि आमचे सर्व ग्रामस्थ त्याच्यामध्ये गणेश बिल्लार असतील आमचे बरकत आहेत श्रीधर खैरे आहेत असे सर्व ग्रामस्थ आम्ही सगळे मिळून तिथे काय अडचणी असतील तिथे पाण्याची सुविधा पण केलेली आहे. आपण त्यांना लागणाऱ्या शौचालयाची सुद्धा आपण तिथे व्यवस्था केलेली आहे. ज्या कुठल्या प्रकारची तिथे अडचण न असता आपण अशा सुविस्तर पद्धतीत केलेला हा मार्केट आहे. जर राजाबाजा म्हणत असाल किंवा त्यांचा वाफा म्हणत तर मंडणगड तालुक्यातले लोक सुद्धा आपल्या इथे मार्केटिंगला येतात. म्हणजे तालुक्यामध्ये मार्केट बुधवारचा भरतो परंतु त्याच्या अगोदर होणारा रविवारचा जो बाजार कुंबळ्यामध्ये आहे तो चांगल्या पद्धतीचा भरतो असा त्यांचा तो मत असल्यामुळे तालुक्यातले लोक सुद्धा लोक इथे आपल्याकडे मार्केटला येतात आणि अशा पद्धतीचं मार्केट आपण इथे उपलब्ध केल्यामुळे एक लोकांमधून समाधान व्यक्त केलं जाते. अशा पद्धतीचा बाजार स्थानिक लोकांना जे भाजी पिकवतात आणि इथील स्थानिक लोकांना व्यवसाय मिळाला. इथले लोक आता स्वतः भाजी मार्केट भाजी तयार करून मार्केटमध्ये विकायला आणतात. म्हणजे स्थानिक लोकांना सुद्धा एक रोजगार तयार झाला आणि ती भाजी आपल्याकडे रोजगार जो त्यांनी स्थानिक लोकांनी केला तो सेंद्रिय खताची भाजी आपल्याला मिळते. आणि अशा पद्धतीची चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट भाजी आणि पाळभाज्या अशा सगळ्या पद्धतीच्या आपल्या ह्या कुंबळ्या मार्केटमध्ये कुंबळ्या बाजारात विकल्या जातात. त्यामुळे लोकांनी याचा चांगला लाभ घ्यावा आणि मार्केटला आणखीन पुढे प्रगती होईल असं आपलं सहकार्य करावं असं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने आपल्याला सूचना करतोय आणि विनंती करतोय की आपण सगळ्यांनी येऊन या बाजाराचा लाभ घ्यावा. ग्रामपंचायत त्याच्यामुळे ह्या होणाऱ्या बाजाराचा जो वार्षिक उत्पन्न आहे की महिन्याचे 4 आठवडे जर आपला बाजार भरला तर त्याचा निधी सुद्धा आपल्याला ग्रामपंचायतच्या पावती स्वरूपात मिळतो. त्यामुळे इथे ग्रामपंचायतला सुद्धा त्याचा सोर्स तयार झालाय उत्पन्न तयार झालंय
त्याला माध्यम तयार झालं, त्यामुळे हा बाजार जास्तीत जास्त प्रगतीपथावर जावा असं आमचं एक लोकांना आवाहन. वो कशी आहे रे भाजी? चरबी कांदे कसे आहे? खोबरा 1 किलो 150. कांदे घेतले काय काय आणि भाजी नाही घेतली? भाजी महाग आहे रे. मच्छी काही मिळते? हो जोडी पाचशेला 2 आणि सुकट 100 ला पाव 70 ला पाव. हो घेतला आणि बघी 120 स्वस्त आहे का महाग आहे? मच्छी सध्या महाग आहे आणि सुकी मच्छी पण महागच आहे. एक बघे कशात गरम आहे का?